नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं पोंड्रुंग दुबेल्या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगितलं होतं आपण दोन कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या आणि एका कोंबडीने पंचवीस पैकी ते वीस पिल्ल काढलेली आहे आता तिला पंधरा वीस दिवस झाले ते पक्षी खूप मोठे झालेले आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि शेळ्यांनी आपले चार पाच बोकड दिलेले आहे पाठी दिलेले आहे ते पण दाखवतो पण ही जी कोंबडी बसवली होती ना ह्याच्या खाली वीस अंडी ठेवली होती आणि काल रात्रीने अकरा वाजता पिल्ल काढलेली आहे आणि वीस पैकी अठरा ही कुंबडीने पिल्ल काढलेली आहे आता तुम्हाला कुंबडी आणि पिल्लं दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तरपणे पिल्लाचं खाद्य नियोजन पिल्लाला कुठलं खाद्य घालायचं ते सांगतो म्हणजे तुमचे प्रश्न मिटतील कारण की तुमचे प्रश्न असे असतात की पांडुरंग दादा तुमच्या नेमकं कोंबड्या कुठल्या कोणत्या आहेत गावरांत आहेच आहेच पण त्या कोंबड्यांची साईज एवढी कशी तर त्याचं खूप सोपं कारण आहे आपण सहा महिन्यात किंवा एकच वर्षात कुंबडी तीन तीन चार चार किलो पर्यंत बनवत असतो आणि अगदी सोपा आहे ती कुंबडीचं वजन बनवण्यासाठी तर तुम्ही पहिले कुंबडी आणि पिल्लं बघू शकता हे बघा शेतकऱ्याच्या आयुष्यातला सुंदर असा दिवस म्हणजे जेव्हा कुंबडी पिल्ल काढती तेव्हा कुंबडी पालन करणाऱ्या माणसाच्या जीवनातला खूप आनंदाचा दिवस असतो आता फक्त फक्त पक्षी बघा रात्री अकरा वाजता पिल्लं काढलेले आहेत आणि फक्त दहा ते बारा तास झालेले आहेत त्यांना पक्षी दाखवा जवळ येऊन तुम्ही फक्त पक्षी बघू शकता आणि कोंबडी बघू शकता खूप जालम कोंबडी आहे आणि विशेष म्हणजे आता त्या कुंबडीत माझी झाली काय चुकी ती पाहिलं रु कोंबडी आहे म्हणजे तिने आजपर्यंत कधीच पिल्ल काढलेली नाही म्हणून मला अनुभव नव्हता त्या कोंबडीचा म्हणून मी तिच्या खाली पंचवीस अंडे न ठेवता वीस अंडे ठेवली पण आमच्या आईंचं असं म्हणणं आलं सकाळी की ही कोंबडी इतकी छान पिल्ल काढणारी आहे तर हिच्या खाली कमीत कमी पंचवीस ते सव्वीस आपण अंडे ठेवायला पाहिजे नव्हती म्हणजे तेवीस ते चोवीस पिल्ल निघली असती पण जाऊ द्या आता एवढ्या वेळ जाऊ द्या आता नेक्स्ट टाइम ही कोंबडी आपली पंचवीस पैकी चोवीस ते पंचवीस पिल्ल ही काढणारच आता तुम्ही या बघा आता मी तुम्हाला पिल्लांचं अगदी व्यवस्थित नियोजन सांगतो काही काही शेतकरी काय करतात कुंबडीच्या पिल्लांना आहे ना भात शिजून टाकतात मस् खरं आहे पण एक गोष्ट ही वारंवार करायची नसती की जसं आज भात टाकला ना तुम्ही उद्या गहू शिजून टाका परवा सोयाबीन शिजून टाका तेरवा मकाचा भारटा शिजून टाका एकच खाद्य रेग्युलर कोंबड्यांसाठी किंवा पिल्लांसाठी खाऊ घालू नका आता मी तुम्हाला सांगतो ह्या दोन कोंबड्यांसाठी मी ना खाद्याच्या बॅगात दाखवतो दोन एक सोळाशे रुपयाला एक साडेसात सतराशे रुपयाला पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग आणलेल्या आहेत आणि तिसरा मुद्दा किंवा कोंबड्यांची पिल्लं इतके असे लंगार, -लंगार मोठी मोठी का काबर होतात एकदम झटपट हे बघा आता, आता तुम्हाला सांगतो ही सुग्रस ही सुग्रस आहे आणि हे हो मकाचा भराडा आहे आता ही सुग्रस रात्रभर भिजलेली आहे आणि मकाचा भारडा सुद्धा रात्रभर भिजलेला आहे इतके आवडीने पिल्ल नाही सुग्रस आणि ह्या सुग्रशीमुळं जसं गाईला दूध वाढतं तसं पिल्लांचं वजन वाढतं ह्या मकाच्या भरड्यामुळं आणि सुग्रशी तर आता तुम्हाला ती दुसरी कोंबडी दाखवतो मी आता शेतकरी बंधूंना तुम्हाला सांगतो आपल्या फक्त तीन ते चार शेळ्या पिल्ल दिलेले आहेत शेळ्यांनी आणि अजून तीन ते चार शेळ्या राहिलेल्या आहेत आणि आता तुम्हाला मी बकरांचं वजन दाखवतो आणि बकरांची ग्रीप दाखवतो जसं की फक्त पंधरा ते सोळा दिवस झालेले आहे बकऱ्यांना मला बकरू उचलत नाही आता जित इतकं वजन आहे बकरांना बघा एकदम दुधी शेळ्यांचं दुधी बकरू व वजन कम से कम दहा ते अकरा किलो जिवंत यावा कारण की इतकं जड बकरू आहे आणि बकऱ्याची फक्त क्वालिटी बघू शकता तुम्ही असे सुंदर सुंदर बकर तयार झालेले आहेत हे बघा चांगलं वजन आहे एकदम दमदार वजन आहे त्यांना आणि आता हे बकर काय खातात छोट्या पानापासूनच त्यांना सवय झाली सुग्रस मकाचा भरडा हे मस्त खातात हे बकर आणि या बघा तुम्हाला सांगतो जस की हा बोकड आहे हा बोकड तुम्ही जर याला जर बनवायचा म्हणला किलो सव्वाशे किलो दीडशे किलो ते दोनशे किलो पार जर न्यायचा बोकड ठरला एक वर्षात दोन वर्षात किंवा सव्वा दोन वर्षात याचा फक्त दोन वर्षाचा खर्च तुम्हाला सांगतो एक सुग्रजचं पोतं किंवा एक मकाचा बारड्याचं पोतं किंवा एक हरभऱ्याच्या एक शंभर किलो हरभऱ्याचं पोत म्हणजे तुम्ही किती खर्च जरी कसा केला ना तर पंधरा हजार बोकडला बोकडाला खर्च येऊ शकतो अगदी शंभर दीडशे ते दोनशे किलो बनवायला म्हणजे तुम्हाला तुमच्या दादाचं सांगणं एवढंच आहे की कुंबडी पालन आणि शिळी पालन इतकं सुंदर आहे आपल्याला कुठल्याच पैशाची म्हणा आपला परपंच असतो घरात तो परपंच पूर्ण करण्यासाठी शिळी पालन आणि कुंबडी पालन पुरस आहे की आपल्याला एकदम जीवनात आनंद देऊ शकतं शिळी पालन आणि कुंबडी पालन ते कसं ते अगदी कमी खर्चात चला आता मी दुसरी कुंबडी दाखवतो ह्या बघा आमच्या सकाळी सकाळी आईच्याच हाताने अशी एक एक श... आई हे किती शिळीला सुग्रस ठेवायचे दोन शेळ्यांना एवढं सुग्रस आहे बघा त्याच्यामुळे शेळ्या काय होतं शेळ्या दूध देतात आणि बकर मोठे होतात आता भरपूर एक दोन टोकऱ्या मिक्स करायचं काम चालू आहे सुग्रस मध्ये माका तर चला बऱ्याच जणांचे प्रश्न असे असतात की बो नेमकं कुंबडी पालन कुंभडी पालनाचा पाया काय आता आपले दोन तीन ठिकाणी मावस भावाचे जोडीदाराचे आणि आपले पण कुंबडी फार्माचे काम चालू आहे आता काम आटोक्यात येण्याच्या घटमटीतच मी तुम्हाला आपलं कुंबडी पालनाचा व्हिडिओ टाकणार आहे की दुसऱ्या ठिकाणी शेडचं चा काम चालू आहे थोडं छोटंसं आहे नियोजन पण मस्त आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि बघा आता ह्या कुंबडीला फक्त म्हणजे फक्त वीस दिवस झालेले आहे आता घरात काटा आहे माझ्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पक्षी मोजून दाखवून पण तुम्ही बघू शकता एकाच कुंबडीने आपल्याला किती साथ दिलेली आहे आणि त्या कुंबडीने किती साथ दिलेले आहे दोन कोंबड्यामध्ये चाळीस ते बेचाळीस पक्षी तयार आहे आणि या बघा आता ही रिडी पक्षी आहे बघा किती मोठे मोठे पक्षी दिसत आहे वीस ते पंचवीस दिवसात तुम्ही बघू शकता आणि लोक काय करतात लोक बिझनेसच्या दृष्टिकोनाने ना म्हणतात चाळीस दिवसाचे पक्षी सत्तर दिवसाचे पक्षी पण आज तुम्हाला सांगतो एकच महिन्यात आपलं पक्ष्यांना कोंबडीचं स्वरूप येणार आहे तुम्ही बघू शकता त्यांना दाखवा व्यवस्थित पिल्ल कोंबडी मस्त तुरे पिल्लांना पिल्लांच्या शेपट्या एकदम जबरदस्त कोंबडा असू कुंबडे असू आणि नाच खोळा जीवन आहे कोंबडी पालनामध्ये बघू शकताय तुम्ही वीस ते पंचवीस दिवसात आणि तुम्ही दिवस सुद्धा मोजू शकता मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता की कुंबडीने अशा अशा दिवशी पिल्लं आहे तुम्ही क्वांटिटी करू शकता दिवसाची काय सुंदर नजारा आहे आणि काय शेतकऱ्याचं जीवन आहे आणि काय ज्या व्यक्तीचं जीवन आहे जो कुंबडी पालन आणि शिळी पालन एकदम व्यवस्थित करतो अगदी कमी खर्चात करतो बघा ते पिल्लं कोंबड्याचे एकच नंबर दिसत आहे अजून एक ते दीड महिन्यात त्यांना डायरेक्ट कोंबड्याचं आणि कुंबडीचं स्वरूप येणार आहे म्हणजे ही तुमच्या दादाची ताकद आहे आलं लक्षात तुमच्या दादाचा तुम्हाला कायमस्वरूपी एकच वायदा आहे की आपण चार ते पाच महिन्यात कोंबडी विकायला आणू शकतो ती गावरण असू द्या किंवा कुठले असू द्या आता ही गावरानच कोंबडी आहे आणि सर्व तिचे गावरानच पक्षी आहेत चला पन्नस पन्नस आता तुम्हाला बॅगा दाखवतो पन्नास पन्नास किलोच्या आता तुम्ही बघू शकता ही बॅग नीट दाखवा हो त्यांना ही पक्ष्यांची आहे ही चिवली आहे पंधरा दिवसापासून पंचेचाळीस दिवसापर्यंत तर तुम्हाला सांगतो हे खाद्य आपल्याला लहान ला कोंबडीच्या पिल्लांना विकत आणायचं आहे खाद्य बघू शकतं एकदम बारीक आहे पक्ष्याचं खाद्य आहे आणि या बघा हे मोठ्या कोंबड्यांचं खाद्य आहे गावरान कोंबड्यांचं किंवा बॉयलर कोंबड्यांचं बघा हे मोठं खाद्य आहे एकच नंबर खाद्य आहे चला या खाद्याची माहिती तुम्हाला मी सांगतो कोंबड्यांपशी गेलो आणि अबा हे सुग्रजचं पोत इथं गाईचं चित्र आहे हे पण पन्नास किलोचं असतं तीन शाळेनी पिल्ल तरी दिलेले आहेत आणि आता अशा ताकद ताकदवान वान शेळ्या आहेत पिल्ल द्यायच्या बाकी ह्या बा ही एक आणि यांना पण पिल्ल द्यायचे आहे आणि इकडं बघू शकता कोंबड्या मस्त कोंबड्या रेड्या आहेत आपल्याला सुटण्या सुटण्यासाठी चारा पाणी खाण्यासाठी इथं दाखवा आणि मग बोलूया आपण बर इकडं चाल तर ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला त्या तिकडं खोलीत घेऊन गेलो तीन प्रकारचं खाद्य दाखवलं पंधरा दिवसापासून साठ दिवसापर्यंत दुसरं खाद्य दाखवलं कोंबड्यांसाठी आणि तिसरं खाद्य दाखवलं हे मकाचा बराडा सुगरस तर काय असतं तुमच्याकडं वीस पिल्ला असू द्या किंवा शंभर पिल्ला असू द्या किंवा चाळीस पिल्ला असू द्या ज्या दिवशी कोंबडीने पिल्ला काढली त्या दिवशी आपल्याला शहर ठिकाणी जाऊन दुकान गाठायचं आहे आणि त्या दुकानात जाऊन पन्नास किलोची बॅग साडे सतराशे किंवा अठराशे किंवा साडे सोळाशे रुपयाला भेटती त्याला स्टार्टर फ्री स्टार्टर म्हणतात पक्ष्यांसाठी बारीक खाद्य आणा आणि कोंबड्यासाठी मोठा खाद खाद्य आणा स्टार्टर आता ह्या खाद्याने काय होईल नेमकं तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो ह्या खाद्यामुळं आपल्या तीन महिन्यात पक्षी डायरेक्ट कोंबडीवानी आणि कोंबड्यावानी दिसतील आणि त्यांचं जे आयुष्य आहे दीर्घ आयुष्य पुढं जे असणारे आहे मग गावरान कुंबडीला आयुष्य असतं दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष ते पंचवीस वर्ष शेतकरी बंधू नो गावरान पक्षी हा गावरान काळातला काळातला आहे तुम्हाला गावरान कुंबडीचं आयुष्य पुढं यूट्यूबवर किंवा कुठं गुगलवर हे तुम्हाला समजणार नाही आणि कुणी सांगू शकणार नाही जसं की मी जेव्हापासून कुंबडी पालन करतो आहे माझ्या निदर्शनामध्ये बावीस बावीस वर्ष अठरा अठरा वर्ष सोळा सोळा वर्ष आणि बारा बारा वर्षाच्या कोंबड्या ह्या माझ्या कुंबडी पालनामध्ये आहे आता आमचे वडील सकाळी नेमकं थोडेसे गावात गेलेले आहेत नाही तर तुम्हाला माझ्या वडिलांकडून मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे की बाबा गावरान कुंबडी तुमच्या काळात किती किती वर्ष जगलेली आहे म्हणजे हा आमचा पारंपरिक व्यवसाय चालत आलेला आहे आजोबाच्या काळापासून तर गावराव कुंबडीला आयुष्य खूप असतं आणि आपण मुद्दे येऊया जर तुम्ही विकतचं जर खाद्य पक्ष्यांना घातलं तर त्या पक्ष्यांचं दीर्घ आयुष्य खूप असणार आणि तुम्हाला कुंबडी पालनामध्ये नफा होणार त्या खाद्यामुळं काय होईल पक्ष्याचं वजन वाढण आणि वजन वाढल्यामुळं ते कुठल्याही आजाराला बळी न पाडणार तो पक्षी कधी आजारी नाही पाडणार आणि मुळात गावरान पक्षी आजारी पडत नसतो आणि त्याला जास्त लसीकरण नसतं तर फक्त पिल्लांना ला लासोटा गंभोरा करून घ्या आणि तुम्हाला सांगतो आता हे एवढेले मोठेले पक्षी झालेले आहेत ना मी यांना पण नाही केला अजून गंभोरा नाही केला कारण की तीन तीन महिन्यापर्यंत चालतं ते लासोटा गंभोरा आपण केव्हा करू शकतो एक पाच ते सहा महिन्याच्या अगोदर इतक्या लहानपणीसुद्धा काय करायची गरज नाही पण पक्षांना काय करत जा लहान पक्ष्यांना तुम्हाला अगदी इमानदारीने सांगतो जास्त तांदूळ शिजून टाकत नका जाऊ कंटिन्यू आणि गव्हाचा भराडा टाकत नका जाऊ त्याने काय होतं आपले पक्षी मारायची भीती असते गव्हाचा भारडा टोचतो आणि जरी गव्हाचा भराडा टाकला तर थोडा शिजून टाकत जा थोडासा नंतर तांदूळ तांदूळ पण शिजून टाकत जा आणि मकाचा भराडा पण शिजून टाकत जा म्हणजे जर खाद्य अवेलेबल नाही झालं तर त्यांची खूप काळजी घेत जा आणि जर खाद्य अवेलेबल झालं तर खाद्यही घालत जा तीन महिने तर चला शेतकरी बंधूंनो नो आजच्या व्हिडिओमध्ये जर काही माहिती अपुरी राहिली असेल तर कमेंटद्वारे एकदम नक्की सांगा त्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ बनवूया आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोच करा म्हणजे त्यांचा पण फायदा होईल तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद